साखर मच्छीमार सोसायटीच्या चेअरमन पदाची जबाबदारी पुन्हा मेहताब साखरकर यांनी स्वीकारली असून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मेहताब साखरकर यांच्या काँग्रेस प्रणित पॅनेलने घवघवीत यश संपादन करून 11 जागा पटकावल्या होत्या. चेअरमन मेहताब साखरकर आणि व्हाईस चेअरमन म्हणून दाऊद बारगीर यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करताच उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन केलं. खरं सहकारी मच्छी व्यावसायिक सहकारी सोसायटी म्हणजे साखरकर या संस्थेच्या 2015-16 ते 2020-21 या कालावधीकरिता मेहताब अब्दुल हमीद साखरकर यांची बिनविरोध निवड झाली असं मी जाहीर करतो. सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेच्या 2015-16 ते 2020-21 या कालावधीकरिता व्हाईस चेअरमन म्हणून दाऊद युनुस बारगीर हे निवडून आले म्हणून मी जाहीर करतो. या प्रसंगी अजीज मुल्ला, मेहमद राजवाडकर, अहमद मिरकर, खलील मुल्ला, आसिफ काझी, रशीद मुल्ला, फयाज मुजावर, संस्थेचे सचिव विलास मयेकर आणि निवडून आलेले सदस्य उपस्थित होते. मेहताब साखरकर यांनी आपल्या पॅनेलच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत मच्छीमारांच्या हितासाठी आपण काम करू असं सांगितलं. जे निवडून आले 11 आपण त्यांनी मला मदत केली आणि कांबळे साहेब यार आलेले आहेत त्यांच्या संदर्भात ते आल्यानंतर आले साखर मच्छीमार सोसायटी म्हणून सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील काम करण्यासाठी मला जी संधी दिली ते विश्वास ह्या सभासदांवर आणि इतर निवडून आले त्यांच्यावर कायम राहील असं मी मच्छीमारांना आवाहन देतो.